एकमेकांच्याबद्दल आत्मीयता, ममता, स्नेह, उदारता, क्षमा व करुणेची दृष्टी असावी व आपल्याकडे जे काही आहे त्याचा लाभ दुसऱ्यांनाही देण्यास तयार रहावे, तरच आपली मानवता सार्थकी लागली असे होईल. पंडित श्रीराम शर्मा आचार्य. प्रतिदिवस एक पुस्तक मोहीम. पुस्तकाचे नाव समाज की अभिनव रचना. मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. त्याला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याच्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर समाजाची व लोकांची गरज भासत असते. समाजातील अनेक गोष्टी त्याला प्रभावित करत असतात. व्यक्तीला स्वतःचा उत्कर्ष करायचा असेल तर त्याला समाजात राहूनच ते करणे शक्य होऊ शकते. मनुष्य हा समाजाचा ऋणी आहे. त्याला त्याच्या आयुष्यात जे काही प्राप्त झाले किंवा होणार आहे ते समाजातूनच साध्य झाले किंवा होईल. म्हणूनच माणसाने 100 हातांनी कमवावे व 1000 हातांनी ते समाजाला परत करावे असे आपल्या ऋषींनी सांगितले आहे. असा विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात आल्यास आपल्या समाजाला उत्कृष्ट होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. एकमेकांच्या सहयोगाने व्यक्ती स्वतःचे उत्कर्ष साधत या समाजाचेही उत्थान करतील. असे झाल्यास आपण एक सभ्य, विवेकशील व उन्नत समाज निर्माण करत या समाजाची अभिनव रचना करू. हे कसे घडून यावे यासाठी समाजात पूर्वी कशा सुधारणा केल्या गेल्या व आता काय सुधारणा करायला हव्या आहेत याचे सर्व विवेचन प्रस्तुत पुस्तकात लेखकांनी केले आहे. हे पुस्तक सादर करताना अतिशय आनंद होत आहे. या पुस्तकातील महत्त्वाची सदवाक्ये खालीलप्रमाणे आहेत. पहिले, व्यक्तीने आपल्या संकुचित स्वार्थपूर्तीचे विचार सोडून समाजाचे व समूहाचे विचार करण्यास सुरुवात केली तर सर्वांगीण मुक्तीचे वातावरण विनिर्मित होऊ शकते. दुसरे, अनेक व्यक्तींच्या परस्पर सहयोगातूनच प्रत्येकाची उन्नती व विकास संभव आहे व यावरच समाजाची व राष्ट्राची समृद्धी टिकून आहे. तिसरे, समाजाचे ऋण प्रत्येकावर आहे. ते चुकते करायलाच हवे. या ऋणातून मुक्त झाल्याशिवाय कोणीही व्यक्ती आपले जीवन लक्ष्य प्राप्त करू शकत नाही. चौथे, प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याशी तसाच मधुर व्यवहार करावा ज्याची तो स्वतःसाठी अपेक्षा करतो. या पुस्तकातील काही प्रकरणे खालीलप्रमाणे आहेत. विश्व मानवाचा अखंड अंतरात्मा, समाज आणि व्यक्तीचा उत्कर्ष, सहयोगाची आवश्यकता, समाज सुधारण्याची अनिवार्य आवश्यकता, आपला समाज असभ्य आणि अविवेकी होऊ नये, स्त्रीला अविकसित राहू देऊ नये, अनंत वत्सला नारी व तिची महत्ता. सूचना: हे पुस्तक सध्या हिंदी भाषेमध्ये उपलब्ध आहे. आपल्याला जर हे मराठीमध्ये हवे असेल तर कमेंटमध्ये कळवावे, त्याबद्दल काहीतरी पर्याय काढला जाईल. लेखक वेदमूर्ती तपोनिष्ठ पंडित श्रीराम शर्मा आचार्य. लेखक भारतीय स्वतंत्रता सेनानी, समाज सुधारक, गायत्री साधक, आध्यात्मामागील विज्ञानाचा शोध घेणारे साधक होते व त्यांनी 3200 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत.